आधुनिक काळात शेती टिकवायची असेल तर त्याला उद्योग आणि व्यवसायाची जोड दिलीच पाहिजे. याच विचारातून सुनील मालगावे आणि चौगुले यांच्यासह 6 प्रगतशील शेतकरी एकत्र आले. या शेतकऱ्यांनी तब्बल 25 कोटी रुपये खर्च करून मिरज तालुक्यातील भोसे या गावात माळ रानावरती अत्यंत देखणे असे पर्यटन केंद्र उभारले आहे. दुष्काळी पट्ट्यात उभारलेल्या या संजीवनी कृषी पर्यटन केंद्राची यशोगाथा आज आपण महासत्ता कृषीच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रगतशील शेतकरी मालगावे व चौगुले या शेतकऱ्यांची भोसे या गावात डोंगर उतारावर माळरान जमीन होती. या पडीक माळरान जमिनीवर पर्यटन स्थळ बनवण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि मे 2021 पासून त्यांनी या ठिकाणी संजीवनी ऍग्रो टुरिझम नावाने पर्यटन स्थळ करण्यासाठी मुहूर्तमेढ रोवली. बघता बघता सुमारे 25 कोटी रुपयांचा खर्च करत या डोंगरमाथ्यावर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक असे ऍग्रो टुरिझम सेंटर उदयास आला आहे. नमस्कार, मी डॉक्टर मेधा अभिजित शहा. कृषी पर्यटन क्षेत्र हे खूप छान आहे. आणण्याची सुविधा, जेवण, आजूबाजूचा परिसर, निसर्ग हे खूप सुंदर आहे. अजून आम्ही बऱ्याच तुमच्या सुविधा बघणार आहे दुपारनंतर, पण जेवढ्या बघितल्या तेवढ्या मात्र खूप उत्तम आहेत. पर्यटकांची सोय तुम्ही खूप छान पद्धतीने केलेली आहे आणि खूप स्पेशियस आहे. गर्दी वाटली नाही इतके जण आम्ही होतो तरी, पण जेवणाच्या सोयीमध्ये पण तुमची एक रांग करून सगळ्यांनी जेवायचं, अजिबात गडबड झाली नाही, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. तसं संजीवनी पर्यटन क्षेत्र हे अतिशय सुंदर इथं डेव्हलप केलं आहे भोसे ह्या गावामध्ये. आणि इथलं मला आवडलं ते इथलं लँडस्केपिंग, अतिशय छान लँडस्केपिंग केलं आहे. ज्या रूम्स आहेत किंवा ज्या हॉल केले आहेत, डॉर्मेंटरीज केले आहेत, ते अतिशय स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीनं बांधलेले आहेत. आणि एकंदर सगळाच परिसर छान आहे, निसर्गरम्य आहे. इथलं जेवणसुद्धा अतिशय चांगलं आहे, स्टाफ सगळा मन मिळावं आहे. तर हे आम्हाला सगळ्यांनाच अतिशय आवडलं आणि आम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करतो आणि परत नक्की इथं येऊ. जेवणसुद्धा उत्तम वाटलं, अतिशय सुंदर शाकाहारी इथं यांचा भेट असतो आणि महाराष्ट्रीयन आणि पंजाबी असे दोन्ही मेनू त्यांनी अरेंज करतात. खूप सुंदर म्हणजे लँडस्केपिंग मला सर्वात आवडलं, म्हणजे जागेचा जो पुरेपूर उपयोग केला आहे खूप छान केला आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे, खूप सुंदर आहे. हे पर्यटन केंद्र सध्या सांगली जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. या संजीवनी ऍग्रो टुरिझम सेंटरमध्ये बोटिंग, स्विमिंग, रेन डान्स, चिल्ड्रन पार्क, इनडोर गेम्स, कराओके, शिवार फेरी इत्यादी सुविधा आहेत. या पर्यटन केंद्रामध्ये राहण्यासाठी अत्यंत सुसज्ज अशा रूम्स उपलब्ध असून भोजनाची सोय देखील अत्यंत दर्जेदार करण्यात आली आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या तंबूत देखील राहण्याची सोय असून निसर्गाच्या कुशीत पर्यटकांना अत्यंत विलक्षण असा अनुभव घेण्याची संधी येथे उपलब्ध झाली आहे. सांगली जिल्ह्यातील या नंबर 1 कृषी पर्यटन केंद्राला दररोज शेकडो पर्यटक भेट देत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी देखील हे पर्यटन केंद्र आकर्षणाचे मुख्य केंद्र बनले आहे.